यशाची पहिली पायरी कोल्हापूर AR नोव्हेंबरची तयारी. आदर्श करिअर अकॅडमी सोबत 31 वर्ष देश सेवेच्या वाटेवर यशस्वी वाटचाल. 20,000 जास्त यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. साहसी करिअर निवडा, सन्मानजनक जीवन घडवा. प्रवेश सुरू. आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. संपर्क 94069655000 आणि 91-5-66-89-89. भारतामध्ये स्त्रीबीजांची संख्या कमी असणे हे वंध्यत्वाचं प्रमुख कारण आहे. आणि खूप वेळा स्त्रीबीजांची संख्या कमी असेल किंवा स्त्रीबीजांची संख्या कमी असताना खूपसे उपचार करून प्रेग्नन्सी न मिळाल्यास एक डोनेशन करा किंवा बाहेरून स्त्रीबीज घ्या असा सल्ला दिला जातो. तर अशा अडचणीच्या वेळी आम्ही ओव्हेरियन रिज्युव्हनेशन ही पद्धत वापरतो, जिथे त्या स्त्रीच्या ब्लडमधला प्लेटलेट रिच प्लाझ्मा एका प्लेटलेट ॲक्टिवेटर, जो काही कोलॅजन, थ्रॉम्बिन किंवा कॅल्शियम क्लोराईड असेल, त्याने सेपरेट केला जातो. आणि तो प्लेटलेट रिच प्लाझ्मा त्या स्त्रीच्या स्त्रीबीजकोशामध्ये म्हणजेच ओव्हरीमध्ये लॅप्रोस्कोपी किंवा सोनोग्राफीच्या साह्याने इंजेक्ट केला जातो. ह्या प्लेटलेट रिच प्लाझ्मामध्ये खूपसे ग्रोथ फॅक्टर्स असतात आणि हे सगळे ग्रोथ फॅक्टर्स जनरली स्त्रियांमध्ये वयाच्या 16व्या वर्षापासून वयाच्या 25व्या वर्षापर्यंत असतात. आणि 25 वर्षानंतर हे ग्रोथ फॅक्टर्स हळूहळू कमी झालेले असतात. हे ग्रोथ फॅक्टर्स तिथे गेल्यामुळे अंडी परत नवीन तयार व्हायला सुरुवात होते आणि जास्तीत जास्त अंडी मिळू शकतात. त्यामुळे आणि ह्याच्याशिवाय डिस्टर्बन्स ऑफ हिप्पो सिग्नलिंग होतो आणि हिप्पो सिग्नलिंग डिस्टर्ब झाल्यामुळे पण फॉलिकल्सची ग्रोथ होते. त्यामुळे अशा स्त्रियांना जिथं स्त्रीबीजकोशामध्ये एखाद दुसरंच अंडं असतं किंवा AMH लेवल खूप खूप कमी असते आणि त्यांना टेस्ट ट्यूब बेबी किंवा त्यांना बाहेरून अंडं घ्या असा सल्ला दिला जातो, तिथं आपण PRP करून आपण त्यांना स्वतःची अंडी निर्माण करायला मदत करू शकतो. ह्याचा इफेक्ट यायला PRP नंतर 2.5 ते 3 महिने लागतात आणि ही प्रोसिजर अगदी सोपी आहे, सुलभ आहे. ह्याच्यात काही मोठे कॉम्प्लिकेशन्स काही नाही आहेत आणि अर्थात अंडी वाढल्यामुळे त्यांना नैसर्गिक प्रसूती होता येते किंवा छोट्या छोट्या उपचारांना अजून चांगल्या पद्धतीने दाद मिळते. म्हणजे समजा तुम्ही PRP न करता टेस्ट ट्यूब बेबी करणार असाल, ज्यांची अंडी कमी असतील, कदाचित टेस्ट ट्यूब बेबीच्या एंडला 1 किंवा 2-3 अंडी मिळतील. पण PRP करून अंड्यांची संख्या वाढवून केली तर ते 4-5 अंडी मिळतील आणि तुमची प्रेग्नन्सीची शक्यता वाढेल. आम्ही असे खूपशा रुग्णांवर असे उपचार केलेले आहेत. एखाद्या पेशंटला तर नॅचरली प्रेग्नन्सी मिळालेली आहे PRP झाल्यानंतर आणि खूपशा जणांना आम्हाला जास्त एग्ज मिळाल्यामुळे सिम्पल ट्रीटमेंट्स लाईक IUI किंवा सिम्पल टेस्ट ट्यूब बेबीला पण आम्हाला प्रेग्नन्सी मिळू लागलेली आहे. त्यामुळे PRP हे तंत्रज्ञान ओव्हेरियन रिज्युव्हनेशन करता आम्ही आता वापरत आहोत. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.